नमस्कार, रीनाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पुरण। तर हे पुरण कसं करायचं किंवा कसं शिजवायचं आणि मऊसूद आणि परफेक्ट पुरण कसं होईल तर आपण हे बघूया। तर मी पुरण शिजवण्यासाठी इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली। मी माझ्याकडे हे माप आहे, त्या मापाने बरोबर हे अर्धा किलो होतं। तुमच्याकडे जर माप नसेल तर आपल्याकडे हे चिपटा असतं, या चिपट्याने आपण हे मोजू शकतो। तर याच्याने हे अर्धा किलो किंवा याच्याने मोजलं तरी चालेल, पण माझ्याकडे हे अर्धा किलोचं माप असल्यामुळं मी याच्याने अर्धा किलो डाळ घेतलेली। तर याला स्वच्छ धुवून घेते। स्वच्छ धुते याला, याला 5 मिनटं असंच पाण्यामध्ये ठेवायचं। तोपर्यंत डाळ शिजण्यासाठी इथे काय करायचं, 2 चमचे साजूक तूप वापरायचं। दोन चमचे साजूक तूप वापरून पाण्याला आपण इथे फोडणी देणार आहोत। याच्यातच मी चिमटभर मीठ घालणार आहे। कुठलाही गोड पदार्थ करताना नेहमी थोडंसं मीठ टाकायचं, 1 चमचा हळद। आणि इथे पाणी, अर्धा किलो डाळीला मी 1 लिटर पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये डाळ छान शिजून निघते। हे पाणी उकळलं की आपण याच्यामध्ये डाळ घालणार आहोत। पाणी चांगलं गरम झालेलं आहे, छान अशी उकळी आली आहे। तर याला आपण डाळ घालू याच्यामध्ये। तर इथं टोपण लावून आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा। लगेच टोपण उघडायचं नाही, चांगली हवा जाऊन द्यायची, म्हणजे चांगलं डाळ शिजते आपली। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत इथे। तर इथे मी गॅस बंद करते आणि असाच कुकर हा थंड होण्यासाठी ठेवते। तर तुम्ही बघू शकता कुकर थंड झाला होता आणि डाळ अशी छान मऊसूत शिजलेली आहे। डाळ छान अशी मऊसूत शिजलेली आहे। तर आता याला आपण जाळीवरती काढून घेऊ। याच्यातलं सगळं पाणी खाली मी चाळणीमध्ये ओतून घेतलेलं आहे। याला 5 मिनटं थंड होऊन देऊ। छान इथं डाळ शिजलेली आहे। आता मी याला गुळ साखर घालते याच्यामध्ये। तर इथं खाली छान असा कट तयार झालेला आहे। या कटामध्ये आमटीसाठी 1 चमचा मी याच्यात डाळ घालते आणि सगळं आपण यात पुरण शिजवून घेऊया, याला चटका देऊन घेऊया। तर मी इथे साखरेचं पुरण करते, तुम्ही गुळ पण घालू शकता, पण साखरेची पोळी केल्यानंतर दिसायला छान दिसते। लगेच त्याचे जेवढी डाळ तेवढी साखर घ्यायची किंवा तेवढंच गुळ घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं। पुरण करताना नेहमी पाणी सगळं डाळीतलं काढून टाकायचं, कारण पुरण पटकन शिजतं, पातळ जास्त होत नाही पुरण। आपल्याला 10 मिनटं लागतील हे पुरण शिजायला। आपण सतत असं ढवळत राहायचं, पूर्ण साखर याच्यात मिक्स होत राहायचं। एक 15 मिनटात हे पुरण शिजून तयार होते। छान असं हे 15 मिनटं झाले, तुम्ही बघू शकता डाळ आता आपली छान अशी शिजली आहे आणि घट्ट व्हायला लागली आहे। पुरणाला छान असा चटका झाला तरच पुरण छान शिजलं जातं, त्याची चवही छान होते। तर याच्यामध्ये आता मी 1 चमचा बडीशेप भाजून मी काढलेले आणि 1 चमचा वेलची पावडर आहे। तर हे दोन्ही आपण याच्यात घालूया। याच्यामुळे बडीशेपमुळे डाळ ही जड असते पचायला, बडीशेपमुळे
पोट फुगले जात नाही आणि चव ही चांगली होते स्वाद। तुम्ही बघू शकता ते छान आपलं पुरण येते एकजीव झाले आणि बडीशेप आणि वेलबुड्याचा वास ही छान सुटले। आता याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालणार आहे, याच्यामुळे पुरणाला वेगळी टेस्ट येईल। तुम्ही बघू शकता छान आता हे घट्टसर झाले। आता याला आपण पुरण यंत्रातून काढून घेऊया। तर त्याला मी पुरण यंत्रात घालते, हे गरम गरमच कांडायचं। तर इथं छान असं पुरण कांडून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता मऊसूत छान असं पुरण झालेलं आहे। तर तुम्ही हे पुरण कसं शिजवायचं, बऱ्याच स्त्रियांना पुरण कसं बनवायचं हे समजत नसतं, त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे। तर तुम्ही नक्की असं पुरण शिजवून बघा आणि तुपामुळे खूप वेगळी चव येते पुरणाला, त्याच्यामुळं हे पुरण असं मऊ आणि खमंगपणा या पोळीला येतो। तर पुरण कसं करायचं हे तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीना लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा।